हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय जाधव. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी शर्वरी लहाडे. आणि आम्ही तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो या आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे युवा उद्योजक कौशल्य शो. शर्वरी, आज ना खूप मिक्स्ड फीलिंग आहे. दुःख पण वाटते आणि आनंद पण होतो आहे. दुःख या गोष्टीचं की हा शेवटचा एपिसोड आहे आपला, तुझ्यासोबतचा, आपल्या प्रेक्षकांसोबतचा. आणि आनंद याचा की इतक्या दिवसांमध्ये आपण सर्वांनी मिळून किती गोष्टी शिकल्या. आय नो अक्षय, मला कळत आहेत तुझ्या भावना. आणि आज अखेर आपण अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहे, युवा उद्योजक कौशल्य शोच्या शेवटच्या भागात. आज काउंटडाऊनचा हा शेवटचा एपिसोड आहे, पण जाण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासोबत हा शो पाहिला, आमच्या शोला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. या 25 भागांच्या यात्रेत तुम्ही आम्हाला मोलाची साथ दिली, तुमचे खूप खूप आभार. माझ्याकडून सुद्धा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आता आपण एक कुटुंब आहोत. तुम्ही सगळेजण आमच्या चढ उतारांमध्ये, आमच्या बदलत्या रंग रूपामध्ये आमच्या सोबत होतात. आमच्या संपूर्ण युवा उद्योजक कौशल्य शोच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार. आशा आहे की तुम्ही नवीन कौशल्य शिकली असतील आणि तुम्हाला काही नवीन कल्पना सुद्धा सुचल्या असतील. तर शर्वरी, आपण काय काय शिकलो? डिझाईन थिंकिंग स्किल्स, स्वच्छ ऊर्जेविषयी, हवामान बदल किती महत्वाचा मुद्दा आहे त्याविषयी समजून घेतलं. इतक्या साऱ्या तरुण उद्योजकांच्या गोष्टी आपण पाहिल्या, त्यांचा संघर्ष पाहिला, त्यांच्याकडून नवीन कल्पना सुद्धा मिळाल्या. शर्वरी, तुला मराठी चांगली लागली? तुझ्यापेक्षा जास्त भारी मराठी बोल. मग मारू नको मला. आता ऐक, मी पण इतकी चांगली इंग्लिश बोलायला शिकलो आणि फॅशन विषयी पण शिकलो. ओके फाईन, मी आपल्याकडून खूप काही शिकले. आपण महान गुरु आहात. हा, पण मी इतक्या लवकर आपल्या या शेवटच्या एपिसोडला संपवणार नाहीये. तर एकदा पटकन रिकॉल करूया, आपला थर्ड लास्ट एपिसोड काय होता? येस येस, आय अग्री. एवढ्या लवकर बाय बाय नाही, तिसरा एपिसोड होता डू इट युअर सेल्फ, सेकंड लास्ट एपिसोड होता डू इट फॉर एव्हरी वन, आणि मग एक एपिसोड काय असणार आहे? नंबर एक आहे, जे ऐकून तुला पण छान वाटेल, लेट वुमन लीड. वाव, वुहू, विमेन पॉवर, नारी शक्ती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे पण विमेन पॉवर विषयी मला आणि आपल्या प्रेक्षकांना पहिल्या एपिसोड पासूनच माहिती होत, मग या शेवटच्या एपिसोड मध्ये काय असं विशेष आहे? विशेष आहे ना शर्वरी, म्हणजे विशेष आणि सर्वात महत्वाची गोष्ट तर सर्वात शेवटी बोलली जाते, नाही का? कारण ती पाहणारा ऐकणारा कधीही ती गोष्ट विसरत नाही, आणि आम्हालाही वाटतं की तुम्ही ती गोष्ट कधीही विसरू नये. वाव अक्षय, आणि लेट वुमन लीड म्हणजेच स्त्रियांनी नेतृत्व करावं हा खूपच चांगला विचार आहे. आपण खूप वेळा बोललोय की हे लक्षात ठेवा, याचा प्रयत्न करा, हे विसरू नका, हे इन्क्ल्यूड करा, हे चूक आहे, हे बरोबर आहे. पण आज मी जोर देऊन बोलणार आहे, आपल्याला स्त्रियांना समान अधिकार द्यावेच लागतील. आपण मुलींना आणि स्त्रियांना कोणत्याही कामात पुरुषांपेक्षा कमी समजू शकत नाही. पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळात फार मोठा फरक आहे. आज मुली सगळ्या फील्डमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, आणि आजच्या काळात आपल्या या पृथ्वी ग्रहाला वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. मुलं आणि मुली सगळ्यांना एकत्र चालावं लागणार आहे, आणि खास करून सगळ्या युवा पिढीला पुढाकार घेऊन हे निश्चित करावं लागेल की ते स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देत आहेत आणि स्त्रियांना स्वतःचं काम किंवा नोकरी सक्षमपणे करू देत आहेत. वा यार, तू खरंच अगदी योग्य बोललीस आणि खूप खूप प्रभावीपणे बोललीस. तुमच्या लक्षात आलं का की सुरुवातीपासूनच आमच्या प्रत्येक ग्राफिक नॉवेलमधील स्त्रियांनी किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे? नेहमी काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियावर आपण चर्चा केली जी स्त्रियांमुळेच यशस्वी ठरली होती, आणि लोक म्हणतात की मुली काय काम करणार, अरे मुली दुनिया हलवून टाकतात. आई शपथ. थँक्स यार अक्षय, थँक्यू सो मच. आणखीन तू असंच बोलत राहा, मस्त वाटतं असं ऐकायला. फुल्ली ऑपरेशनल बायोगॅस प्लांट्स आहेत, पण त्याहून चांगली गोष्ट ही आहे की मी आत्ताच कुठेतरी वाचलं होतं की सरकारनी 2023 पर्यंत 5,000 नवीन बायोगॅस प्लांट लावण्याचा मनसुबा जाहीर केलाय. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीत परिवहन उपलब्ध करून देता यावं, यासाठी सस्टेनेबल पर्याय उपलब्ध करून देता येऊ शकेल. वाव, म्हणजे तुम्हाला माहित आहे का की हे बायोगॅस प्लांट कसे उपयुक्त आहेत ते? चला मी सांगतो. गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील मेथण हे गाव दरवर्षी 500 मेट्रिक टन जळण्याच्या लाकडाची बचत करते फक्त बायोगॅस प्लांटचा वापर करून. हे गेली 15 वर्षे ते सातत्याने करत आले आहेत, आणि याच गावात भारताचा सर्वात मोठा बायोगॅस प्लांट सुद्धा आहे. वाव, क्या बात है यार. बायोगॅसची खासियत हीच आहे की ते हजारो लोकांसाठी उपयुक्त आहे. याचा सेटअप सोपा असतो,
यात बरेचदा बेस्ट मटेरियल वापरलं जातं, आपण आपले पैसे वाचवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणाचं रक्षण करतो. मग शर्वरी, आता आपल्या अलविदा म्हणण्याची वेळ आली वाटतं. अरे नाही नाही, कभी अलविदा ना के ना. अरे अजून आपली एक स्टोरी बाकी आहे. मी तुम्हाला एक मोठा संकेत देणार आहे. तुम्ही आजच्या एपिसोडच्या सुरुवातीपासूनच बरोबर उत्तर पाहिले. खरं तर माझ्या डोक्यात एक प्रश्न होता. आपण ज्या स्टोरीज दाखवल्या त्या जास्तीत जास्त ग्रामीण भागासाठी होत्या, पण शहरांचं काय? शहरात सुद्धा सस्टेनेबल व्यवसाय झाला पाहिजे की नाही? पर्यावरणपूरक व्यवसाय झाले पाहिजे, त्याचं काय? गुड क्वेश्चन. तू म्हणत असशील तर त्यावर सुद्धा 25 एपिसोड बनवू. येस मित्रांनो, शहरात स्टार्टअप कॉस्ट जास्त असते. जागा, रिसोर्सेस, मॅनपॉवर म्हणजेच श्रमशक्ती हे सर्वच फार महाग असतात. सर्वात आधी तर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक जागा घ्यावी लागते, जी चांगलीच महाग असते. त्यासाठी कदाचित तुम्हाला कर्ज काढावं लागू शकतं, जेही खूप जास्त रिस्की असतं. याचसोबत एक स्किल टीम, रिसोर्सेस, पगार या सर्वांचा एक अतिरिक्त बोजा असतोच ना. पण शहरात आधीच असे खूप व्यावसायिक आहेत जे खूप छान प्रकारे त्यांचं काम करतायत आणि त्यांची टीम सुद्धा नसते. त्या अगदी एक किंवा दोन स्त्री उद्योजिका असतात. तुम्ही ओळखलं का मी कुणाविषयी बोलते ते? नाही. अहो, तुम्ही त्यांना रोज बघता आणि ते सुद्धा ठिकठिकाणी बघता. अरे हो, हा स्ट्रीट कार्ड. आता कळलं शरवरी की तू कोणाची हिंट देत होतीस ते. ज्याला आपण फेरीवाले किंवा हातगाडीवाले सुद्धा बोलतो. ताजी फळं आणि ताज्या भाज्या, खाण्याचे पदार्थ किंवा घरातील सामान, तुम्हाला जे हवंय ते सर्व मिळतं या फेरीवाल्यांकडे आणि यांना दुकान भाड्यावर घेण्याची गरज नसते. तुम्हाला माहिती आहे का, भारतात 1 कोटीपेक्षा जास्त फेरीवाले. भारतातल्या शहरात 4% कर्मचारी स्ट्रीट कार्ड चालवतात आणि त्यांच्या या व्यवसायात खुली विक्री दिवसाला किमान 80 कोटी आहे. तुम्ही इच्छा कराल त्या वस्तू घेऊन ते फेरीवाले तुमच्या आसपास तयार असतात, पण हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून विकत घ्या, मग नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागेवर आपल्या वस्तू ठेवलेली स्ट्रीट कार्ड घेऊन या, कारण तुमचे ग्राहक तुमच्यावर अवलंबून असतात. यासोबत ते वेळप्रमाणे ऋतूप्रमाणे बदलसुद्धा करतात, सीझनप्रमाणे आपल्या वस्तूसुद्धा बदलतात. लोकांच्या खिशाला परवडतील त्याच वस्तू ठेवाव्या लागतात. शिवाय लोकांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडी, गरजांनुसार ते वस्तूच नाही तर स्वतःलाही बदलतात. जसं की मी काल ना एक शहाळं घेतलं आणि त्याचे पैसे मी डिजिटल माध्यमातून माझ्या मोबाईलवरून त्यांना दिले. दॅट्स ग्रेट. होप की तू शहाळ्याचं पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचा स्ट्रॉ वापरला नसशील. नाही नाही, कागदाचा स्ट्रॉ होता. कागदाचा. ओ ग्रेट, कारण प्लास्टिकचा या क्लायमेट चेंजवर फार मोठा वाटा आहे आणि आम्हाला वाटतं जास्तीत जास्त उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायातून प्लास्टिकला पूर्णपणे काढून टाकावं. शक्य तितकं पेपर स्ट्रॉ, ज्यूटची बॅग, केळीची पानं या वस्तू वापराव्या. तुम्ही सुद्धा तुमच्या शहरात एक सस्टेनेबल एंटरप्रेन्युअर बनू शकता आणि सर्वात चांगला मार्ग तर फेरीवाले बनण्याचा आहे. फेरीवाले म्हणून तुम्ही तुमच्या संभावित ग्राहकापर्यंत स्वतःच पोहोचू शकता. या व्यवसायात गुंतवणूक मर्यादित आहे, पण ग्राहक अमर्याद आहे. तर तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी आयडिया असेल ग्रामीण किंवा शहरी उद्योग सुरू करण्याचा, खास करून स्ट्रीट कार्ड सुरू करायची असेल आणि त्यासाठी सस्टेनेबल आणि प्लास्टिक नसलेल्या सेटअपची गरज असेल, तर आम्हाला तुमच्या आयडियाचा एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमची आयडिया सांगा, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, आता आपण आजचं शेवटचं ग्राफिक नॉवेल पाहूया. या युवा उद्योजक कौशल्य शोचं शेवटचं ग्राफिक नॉवेल. तर मित्रांनो, ही गोष्ट ज्वालाची आहे. ज्वाला ही 18 वर्षाची एक मुलगी आहे. ती एका 1 रूम अपार्टमेंटमध्ये राहते. ती सकाळी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाते आणि संध्याकाळी डिलिव्हरी एजंटचं काम करते. ती आपल्या नेटवर्किंग स्किल्स, आपल्या मैत्रिणीचं जेवण बनवण्याचं कौशल्य, जाहिरात आणि मार्केटिंगसाठी लोकांची मदत घेऊन असं पुढे काय होतं ते बघूयात ना. वाव, मजा आली. ज्वालाची ही गोष्ट तर आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. कसं तिने आपली स्वतःच्या समस्येवरच्या उपायाला एका बिझनेसमध्ये बदलून टाकलं, मानलं बुवा. हे आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. फेरीवाले उत्कृष्ट उद्योजक. तुम्हाला हे माहिती आहे का की खरे उद्योजक कोणाला म्हणतात? या, आज आम्ही 18 वर्ष वयाची इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या ज्वालाच्या गोष्टीतून तिच्याविषयी सांगणार आहोत. ज्वाला नाशिकमध्ये कमी खर्च असणाऱ्या एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये राहते. ती सकाळी तिच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला जाते आणि कॉलेजची फीज भरण्यासाठी डिलिव्हरीचं अतिरिक्त काम करून पैसे कमवते.
खायची आवड असल्याने तिच्या या विचित्र सवयीमुळे ती प्रसिद्ध झाली। या अशा कारणांसाठी ज्यांना पारंपरिक नाही समजलं जाऊ शकत। स्वाती तिची फ्लॅटमेट आणि राणी तिची शेजारी वास घेऊ शकण्याच्या तिच्या असामान्य शक्तीला ओळखून होती। या शक्तीमुळे ज्वाला ताटातल्या सर्व पदार्थांना लवकरात लवकर ओळखण्यात तरबेज झाली होती। वा ज्वाला, तुझे मित्र नक्कीच काहीतरी चांगलं करतील, तू एक सुपर हिरो आहेस। या दरम्यान ज्वालाची काकू आणि तिच्या मैत्रिणींना या गोष्टीवर विश्वास बसत नाही की या वयातल्या मुलींना साधं जेवण बनवता येत नाही, त्या लग्न कसं करतील। डोळे मोठे करून वटारून त्या एकमेकींशी बोलत असतात। ज्वालाने नेहमी तिच्या मित्रांना सांगितलंय, या अशा घाई गर्दीत सगळं जर करायचं असेल तर वर्तमान ही एकच गोष्ट आहे जिथे आपण काही करू शकतो, ना भूतकाळ ना भविष्यकाळ। ती तिच्या आरोग्याची काळजी घेत नव्हती। तिच्या सायकलवर शहर, कॉलेज, काम आणि मित्रांकडे येणं जाणं करत खूप मुश्किलीने दिवसातून ती खूप कमी वेळा पाणी प्यायची। जेव्हा कधी ती जेवण करायची तेव्हा तिने जंक फूड खाल्लेलं असायचं। तुम्ही खूप जास्त जंक फूड खाऊन एक दिवस नक्कीच आजारी पडाल, फळ विक्रेत्याने ज्वालाला चेतावणी दिली। ती तिचे खांदे हलवत म्हणाली, मी तरी काय करणार, मला खूप काही करायचंय पण माझ्याकडे वेळच नाहीये। फळ विक्रेता त्याचे खांदे आक्रसून घेत म्हणाला, हे तुमच्यासाठी योग्य नाहीये बर का, जेव्हा कधी तुम्ही आजारी पडाल तेव्हा तुम्ही एक सफरचंद खाऊ शकता। शेवटी तो दिवस उगवलाच। एक दिवस ज्वाला खूप आजारी पडली आणि तिच्या डॉक्टरने तिला चांगलं पोषक अन्न खायला सांगितलं। तिला चांगली शक्ती पुरवणारे फळ खाण्यासाठी आग्रह केला गेला, कारण अशी एकही जागा नव्हती जिथून ती फळं खरेदी करू शकेल जी योग्य आहेत। लवकरच ज्वालाला कळलं की ती एकटी नाहीये जी अशा समस्येचा सामना करत होती। माझ्यासारखे अनेक लोक अशा समस्येचा सामना करतायत। चांगल्या पोषक आणि परिपूर्ण आहाराच्या शोधात आहेत। अरे एक मिनिट थांबा, हा एक चांगला व्यवसाय सुरू करण्यासाठी। थोडाही वेळ न दवडता ज्वालाने लगेच तिच्या मित्रमैत्रिणींचं नेटवर्क वापरून सगळ्या इच्छुकांना एकत्र आणलं, जेणेकरून व्यवसाय उभा करायला मदत मिळू शकेल। तिने काही मित्रांना जेवण बनवायला बोलवलं, काही जणांना खरेदी करायला आणि इतर कामात मदत करायला बोलवलं, बाकीच्यांना हातगाडी डिझाईन करण्यासाठी बोलवलं आणि बाकीच्यांना विक्री व्यवस्थापन आणि व्यवसाय वृद्धीसाठी एकत्र आणलं। सगळी संकट आणि अडथळे पार केल्यानंतर त्यांनी शेवटी हातगाडीची स्थापना केली। या हातगाडीची खूप प्रसिद्धी झाली। संपूर्ण शहरात या हातगाडीमुळे उत्साह पसरला। हातगाडी समोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या। लोक ज्वालाकडून पोषक आणि आवडीचं जेवण घ्यायला लोक रांगेत उभं राहून वाट बघायचे। हातगाडीला ज्वालाचंच नाव होतं। या हातगाडीसाठी खूप जास्त पैशांची मुळीच आवश्यकता नव्हती किंवा नको त्या अनावश्यक परवानगीचीही गरज नव्हती। हातगाडी उद्योजक होणं हे खऱ्या अर्थाने उद्योजक होणं आहे। हे सगळं ज्वालाने मुलींना एका शाळेत सांगितलं, ज्या शाळेत तिला मुलींना प्रेरित करायला आमंत्रित केलं होतं। तर आपण जेवढे अपार कष्ट घेतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं। काही काळाने अशी वेळ आली की गुंतवणूकदारांच्या एका गटाने ज्वालाला तिला आपल्या व्यवसायात गुंतवणूक करायला बोलवलं। त्यांनी तिला सांगितलं, आम्हाला वाटतंय की तुमचा व्यवसाय गेम चेंजर आहे, कारण तुम्हाला माहितीये लोकांना नक्की काय हवंय आणि अजून महत्वाचं म्हणजे तुम्ही महिला आहात। या व्यवसायाने
ज्वालाला देशभरात तिच्या व्यवसायाचा विचार, स्वतःचं कौशल्य आणि शेकडो तरुणांना रोजगार, स्थायी वितरण आणि पॅकेजिंग सेवा या सगळ्या बाबतीत विविधता आणण्यात सक्षम बनवलं। ही गोष्ट आपल्याला शिकवते की तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य बदलवण्याची संधी कुठेही कधीही मिळू शकते। तुम्हाला तर फक्त ही संधी ओळखण्यासाठी स्वतःच्या डोक्याचा योग्य वेळी योग्य वापर करायचा आहे। ज्वाला, तुझी गोष्ट आहे प्रेरणादायी खूप, पण आता मलाही लागली आहे भूक। वा 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 वा, आता उतरव तुझं हे शायरीचं भूत। खरं सांगू का शर्वरी, मला ना यात सर्वात आवडलं ते हे की ज्वाला सगळ्यांना ताजं न देत आहे आणि ती तिच्या गाडीवर प्लास्टिकचा वापर करीत नाही, यासाठी ज्वाला तुला सॅल्यूट। माझा सुद्धा। आणि अखेर आता तुम्हाला अलविदा बोलण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे, पण काय सांगते ना, थोडासा धीर धर। आपला कुठलाही एपिसोड पूर्ण कसा होऊ शकतो जोपर्यंत आपण घेत नाही प्रश्न मंजूषा। ओके, तर ऐका हो, ऐका, लक्ष देऊन ऐका, उत्तर द्या आणि बक्षीस जिंका। तर पहिला शेवटचा प्रश्न, आमच्या शोच्या काउंटडाऊन मधला सगळ्यात पहिला संदेश काय होता? पुन्हा विचारतो, आमच्या शोच्या काउंटडाऊन मधला सगळ्यात पहिला संदेश काय होता? दुसरा फायनल प्रश्न, आपल्या व्यवसायात सगळ्यांचा समावेश करण्याचा अर्थ काय? नीट ऐका क्षण, आपल्या व्यवसायात सगळ्यांचा समावेश करण्याचा अर्थ काय? आजच्या पहिल्या गोष्टीतील उद्योजक कोणता उद्योग सुरू करते? त्या काही नवीन संशोधन करून नवीन काही तयार करतात का? आपल्या आसपासच्या आधीच असलेल्या साधनांपासून काही नवीन बनवतात की जुन्या वस्तूंमध्ये सुधारणा करतात? खूप मोठा प्रश्न आहे, रिपीट करते, शांतपणे ऐका। त्या काही नवीन संशोधन करून नवीन काही तयार करतात का? आपल्या आसपासच्या आधीच असलेल्या साधनांपासून काहीतरी नवीन बनवतात की जुन्या वस्तूंमध्ये सुधारणा करतात? पुढचा प्रश्न, आजच्या शोमध्ये उद्योगांसंबंधी कोणता महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला आहे? एक संकेत, ग्रामीण शहरी। पुन्हा विचारतो, आजच्या शोमध्ये उद्योगांसंबंधी कोणता महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला आहे? एक संकेत, ग्रामीण शहरी। सर्वात परम सहकारी उद्योजक कोण आहेत? ती कोणती गोष्ट आहे जी स्ट्रीट कार्टवर चालवल्या जाणाऱ्या उद्योगाला इतर उद्योगांपासून वेगळं करते, ज्यामुळे स्ट्रीट कार्ट उद्योग यशस्वी देखील आहे? हळूहळू बोलतो, ती कोणती गोष्ट आहे जी स्ट्रीट कार्टवर चालवल्या जाणाऱ्या उद्योगाला इतर उद्योगांपासून वेगळं करते, ज्यामुळे स्ट्रीट कार्ट उद्योग यशस्वी देखील आहे? सगळ्या चांगल्या गोष्टी संपतात का? तुम्ही ही सिरीज पाहिल्यानंतर इंटर्नशिप कराल का, ज्यामुळे तुम्ही उद्योजक बनण्याचं कौशल्य शिकाल? आणि शेवटी शेवटचा प्रश्न, तुमची मोठी आयडिया काय? तुमची मोठी आयडिया काय आहे? नेहमीप्रमाणे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की पाठवा, किंवा यस ॲप तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून तुम्ही त्याद्वारे सुद्धा आम्हाला उत्तरे पाठवू शकतात। पहिले 500 बरोबर उत्तर देणारे विद्यार्थी जिंकू शकतात आजचं रोमांच ग्राफिक नावे। तर लवकरात लवकर पाठवा तुमची उत्तरे। आता वेळ आली आहे आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची। आपण सगळ्यांनी मिळून किती गोष्टी शिकल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल लाईफ स्टोरीजमधून आपण शिकलो। आपण शिकलो की प्रत्येक गोष्ट करणं शक्य आहे, बस त्यासाठी हिम्मत, जिद्द आणि परिश्रमांची गरज आहे। हो, आपण सुरू केलं होतं डुईंग इट युअर सेल्फने, आणि आज हे चक्र पूर्ण करीत आहोत लेटिंग वुमन लीडवर। आणि जाता जाता फक्त एवढंच बोलेन की कुठलंही काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं। ते म्हणतात ना, जब जागो तब सवेरा, बस तेच आहे। तुमच्या मनात विचार आला की सुरुवात करा। चला तर मग तुम्ही सुद्धा तुमचं पहिलं पाऊल टाका एक नवीन सुरुवात करण्यासाठी, एक नवीन यश मिळवण्यासाठी। अगदी बरोबर, उठा चला राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला। आपल्या देशाला तुमच्यासारख्या वीरांची गरज आहे, तुमच्या आयडियाजची गरज आहे। आणि तुम्ही जेव्हा कधी तुमचा नवीन आयडियाज अंमलात आणाल आणि आपला नवीन व्यवसाय सुरू कराल, तेव्हा आम्हाला नक्की सांगा बरं का, आम्ही सीझन 2 मध्ये तुमची गोष्ट नक्की फीचर करू। आता मात्र जड अंतकरणाने मी शर्वरी लहाडे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि नव्या व्यवसायात व्यस्त रहा। मी अक्षय जाधव तुमचा निरोप घेतो। अक्षय, थांब थांब थांब, एक शेवटची शायरी ऑन द स्पॉट। हां, पुन्हा भेट जरुरी आहे,
नाहीतर सर्व कहानी अधूरी आहे. वाह वाह, क्या वाह क्या वाह, कडेट.